नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही न्यूज साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत हेमेटॉलॉजी म्हणजे काय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय रामानंद डॉक्टर विजय तुमचं खूप खूप स्वागत डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विजय रामानंद हे क्लिनिकल हेमेटॉलॉजिस्ट हेमेटो ऑनकोलॉजिस्ट तसंच बोन मारो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत डॉक्टर विजय रामानंद हे एम पी आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातले पहिले तज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथून एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केलं आहे तर अठरा महिने ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देऊन तेथील वैद्यकीय समस्या समजावून त्यांनी घेतल्या आणि नंतर त्यांनी पुणे विद्यापीठात एम डी मेडिसिनमध्ये पहिलं स्थानसुद्धा पटकावलेलं आहे तसंच ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि वेल्लोर इथं असलेल्या क्लिनिकल हेमेटॉलॉजीत त्यांनी सुवर्णपदकसुद्धा पटकावलेलं आहे डॉक्टर विजय रामानंद अमेरिकन सोसायटी टी ऑफ हेमेटॉलॉजीचे सगळ्यात तरुण असे सदस्य आहेत हे विशेष नमूद करावं असं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सेल आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे तीनशेहून अधिक रुग्णांवर याची यशस्वी उपचार केलेले आहेत तसंच डॉक्टर विजय रामानंद यांनी थॅलेसेमिया आणि हिमोफिलियासाठी रुग्णांसाठी मदत केंद्रसुद्धा सुरू केलेली आहे त्यांनी डॉक्टर आर मनवेदा आणि डॉक्टर आनंद पंडित तसंच डॉक्टर एफ एफ वाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मदतीने क्लिनिकल मेटॉलॉजी हा विभाग जो आहे तो पुन्हा त्यांनी सुरू केला तसंच पश्चिम भारतात प्रथमच डी एम हेमेटॉलॉजीची उपचार पद्धती आणण्यात डॉक्टर रामानंद यांनी सा महत्वाचा वाटा आहे हॅलेसेमिया आणि लुकेमिया मायलेमा तसंच एप्लास्टिक अनेमिया रक्तस्त्रावाचे आणि क्लॉटिंगचे डिसऑर्डरच्या जवळपास पंधरा हजारांहून अधिक रुग्णांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच सगळ्या उपचारांखाली यशस्वीरित्या या सगळ्या रोगांवर मात केलेली आहे तसंच पश्चिम भारतातील सगळ्यात जास्त लुकेमिया आणि ग्रोम्बोफिलिया असे बाल रुग्णातील आजार या विभागात याचे उपचार होतात तसंच डॉक्टर विजय यांनी शोधून काढलेल्या थॅलेसेमिया आणि लुकेमियावरील नवीन उपचारांचा फायदा हा एम व्ही आर फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना पुरवला जातो डॉक्टर विजय रामानंद यांचे अनेक संशोधनात्मक लेख सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत तसंच डॉक्टर विजय यांनी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अतिशय वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत डॉक्टर विजय खूप खूप स्वागत पुन्हा एकदा तुमचं डॉक्टर विजय तर आपण चर्चेला सुरुवात करूया तर आपण हेमेटॉलॉजी विषयी बोलतोय हेमेटॉलॉजी म्हणजे काय तर या सगळ्याचा संबंध लाओ, प्रकार काय आहेत हेमेटॉलॉजी म्हणजे रक्तविकार शास्त्र आहे त्याच्यात जसं आपल्याला माहिती आहे की रक्तामध्ये तीन पेशी असतात लाल पांढरे आणि प्लेटलेट हे तीन प्रकारचे पेशी असतात तर लाल पेशीचं जेव्हा कमतरता होते तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो रक्तशय म्हणतो तर ॲनिमियाचे विविध प्रकार असतात एनिमिया काय एक सिंगल लेवल नाही आहे त्याच्यात कधीकधी लोह कमी असल्यामुळे ॲनिमिया होतो कधी कधी विटॅमिन कमी असल्यामुळे होतो कधी कधी त्याच्यात रक्त पुरवठा म्हणजे रक्त उत्पादनच होत नाही ज्याला प्लास्टिक ॲनिमिया म्हणतो तसं पण होऊ शकतो तसंच जेनेटिक आजार असेल जीनमध्ये प्रॉब्लेम असेल तर थॅलेसिमिया म्हणून आजार होऊ शकतो तर एक एकंदरीत अनिमियाचं अनिमियावर पुस्तकं आहेत असतं असा विषय आहे तो तर लोक आपल्याला कधी फुकट सल्ले देतात अरे हिमोग्लोबिन कमी झालं हे खे खाऊन टाक तसं नसतं त्याचे पूर्ण आपल्याला रूट कॉज अनालिसिस केल्यानंतरच उपचार घ्यायला पाहिजे अगदी अगदी डॉक्टर विजय तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपल्या रक्तात काही घटक असतात आणि ॲनेमियामध्ये या आजारात ते घटक कमी होतात किंवा त्याची कमतरता भासू लागते तर ॲनिमियासाठी आपण तुम्ही आता मगाशी म्हणालात त्याप्रमाणे तुमच्या उत्तरात अमुक एक गोष्ट खा आ, की तुमच्या रक्तातलं या घटकाचं प्रमाण वाढेल आणि मग तुमच्या सगळ्या समस्याही दूर होतील तर असं असतं का की अनेमियासाठी एक विशेष आहार असतो का आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आपल्याला डायबिटीज हार्ट अटॅक ब्लड प्रेशर हे सगळं झाले यांना सिम सिम्पल सोल्युशन कधी नसतो हे का हे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आहेत तर एकंदरीत एनिमिया पण एक कॉम्प्लेक्स इश्यू आहे त्याचं आपण मूळ कारण जर शोधलं त्याप्रमाणे आपल्याला उपचार करता येईल जर लोह कमी असेल तर नक्कीच लोह खाल्ल्यावर वाढेल जर तुमचं लोहच वाढलं असेल तुम्ही लोह खात बसले तर लोह साठत जाईल तर अशा परिस्थितीत हिमेटॉलॉजिस्टला भेटावं रक्त कमी असेल हिमेटॉलॉजिस्टला भेटावं त्याचं मूळ कारण शोधावं मूळ कारण सापडल्यानंतर करेक्ट उपचार होईल जेव्हा रूट कॉज सापडेल तेव्हाच आपल्याला आपण इफेक्टला कॉजला करत राहिलो कॉज राहील आणि तो कदाचित क्युअर पण होऊ शकेल नक्कीच डॉक्टर आपण इथे रक्तविकारांबद्दल किंवा रक्त दोषांबद्दल बोलतोय तर पॅलेसेमिया म्हणजे काय नक्की ही संकल्पना आपल्याला कशी विश्लेषण याचं करता येईल आपल्या हिमोग्लोबिनमध्ये दोन आता ह्या श ह्या हिमोग्लोबिन शब्दाचे आपण दोन भाग असतात हिम आणि ग्लोबिन हिम जो आहे तो लोहमधनं तयार होतो म्हणून प्रत्येक हिमोग्लोबिन कमी असलेल्या माणसामध्ये हिम कमी असेल असं नसतं ग्लोबिन नावाचा जो जी गोष्ट आहे ते प्रोटीन आहे शरीरामध्ये आपल्या आई वडिलांकडनं येतो तर माझ्याकडे एक एक दोन कॉपीज आहेत एक माझ्या आईकडनं आलेले एक वडिलांकडनं माझे वडील थॅलेसिमिया मायनर होते तर ते त्यांचं जी कॉपी माझ्याकडे आली आहे तर मी पण थॅलेसिमिया मायनर आहे ह्याचा अर्थ काय माझं हिमोग्लोबिन अकरा आणि बाराच्या पुढे जातच नाही तर थोडं जास्त व्यायाम केला की साडे दहा अकरावर येऊन अडकून जातं जर माझं लग्न थॅलेसिमिया मायनरशी झालं असतं तर माझ्या मुलाला मुलीला दोन्ही जीन दोन्ही वाईट जीन गेले असते तर त्यांचं रक्त निर्माणच झालं नसतं तर त्याला थॅलेसिमिया मेजर म्हणतो तर अशा आपल्या देशात अंदाजे दरवर्षी तीस हजार मुलं जन्माला येतात अंदाजे सहा सात लाख मुलं आत्ताच्या घडीला आहेत ज्यांना महिन्याला एक ते दोन रक्त लागतात आम्ही पुण्यात रेडक्रॉस सोसायटी थ्रू एमबीआर वेलफेअर फाउंडेशनचं एक डे केअर चालवतो जिथे एकशे सदोतीस मुलांना आम्ही ब्लड देतोय तर त्यांना ब्लड देतोय ब्लड दिल्यानंतर लोह साठते तर लोह कमी करायला औषधं पण देतोय तर एकंदरीत हा प्रॉब्लेम इतका मोठा आहे माझे हिशोबाने म्हणजे डॉलर टर्ममध्ये बोलायचं असेल तर एटलीस्ट दोन तीन बिलियन डॉलर ह्या देशाचे केवळ थॅलेसिम्याचे ट्रीटमेंटमध्ये चाललेत आणि चाळीस पन्नास टक्के रक्त जे आपण कलेक्ट करतो वीस तीस टक्के तरी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यूज होते तर त्याच्यासाठीच मी नॉवेल थेरपी तुम्ही जे आपण चर्चा करणार त्या जे सगळी सुरुवात केली म्हणजे रक्ताचा पुरवठा आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या कारणासाठी वापरता येईल केवळ थॅलेसिमियासाठी न वापरता थॅलेसिमिया एकंदरीत जेनेटिक अनु आपले अनुवंशिक आजार आहे जो वडिलांकडनं येतो म्हणून लोकांनी लग्न करताना तरी ऍटलीस्ट रक्तगट न बघता थॅलेसिमियाची टेस्टिंग करावी की दोन्ही हजबंड आणि वाईफ थॅलेसिमिया मायनर असतील तर लग्न करता येतं पण जेव्हा लग्न होतो जेव्हा मुलाला जेव्हा बायको प्रेग्नेंट असतील आठव्या आठवड्यात टेस्ट करावं लागतं ज्या ज्यांनी कळतं की होणारा मुलगा मेजर आहे का नाही जर तो मेजर असेल तर अबाउट करावं सर्वात चांगले देशावर फॅमिलीवर सगळ्यावर तो एक एक प्रकारे खर्च तो इमिडिएटली चालू होऊन जातो सहाव्या महिन्यातनं आणि पूर्ण घरात ते एक अशांती होऊन जाते जा। अगदी डॉक्टर यानंतर सिकल सेल नावाचा एक रक्तविकार सुद्धा आहे याविषयी जरा आम्हाला माहिती सांगा थॅलेसिमियामध्ये रक्ताचं पूर्ण उत्पादन कमी असतं सिकल आणि एच व्ही ई म्हणून आहे ई e म्हणजे ईस्ट पूर्वेला असतं आपल्या देशातच कॅलकटा बेंगॉल आणि मी आम्ही आता नगरमध्ये औरंगाबादमध्ये सगळे बघतोय कधीतरी आपले पूर्वस्थितनं आले असतील म्हणून तसं होते तर ह्या ह्या दोन्हीमध्ये रक्त डिफेक्टिव्ह असतं म्हणजे त्याच्यात एक सिंगल जीन डिफेक्ट असतो सिंगल म्हणजे थॅलेसिमियामध्ये आठ छप्पन जीन्स आहेत ज्याच्यात डिफेक्टिव होऊ शकतो ह्याच्यात ह्याच्यात केवळ एक जीन आहे ज्याच्यावर तो सिंगल ग्लोबिनच्या मध्येच एक ठिकाणीच डिफेक्ट येतो तर ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो की मध्ये जर पाणी कमी पिलं जर तुम्ही डोंगरावर चढले आणि तुम्हाला ताप आला न्यूमोनिया झाला तर त्यांच्यात रक्त जे लाल पेशी असतात नॉर्मली बशीच्या मध्ये असतात आपण कप आणि बशी सारखे असतात पण सिकलमध्ये वाकडे होतात विळ्यासारखे आणि ते विळ्यासारखे झाल्यामुळे ते अडकतात कुठे अडकतात किडनीमध्ये अडकतात हृदयामध्ये अडकतात फुफ्सात अडकतात हाडामध्ये अडकतात नाव घ्यात या ठिकाणी अडकतात आणि त्याच्यामुळे हळूहळू त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ बिघडत जाते हातपाय दुखतात ते तर लोक सगळ्यात जे हाडामध्ये अडकल्यामुळे जे पेन होतं त्याला सगळे लोक ट्रीटमेंट देतात त्याला सिकलिंग क्रायसिस म्हणतात पण सेकंड म्हणजे सेकंड डिकेड म्हणजे वीस वर्षानंतर त्यांना सगळे प्रॉब्लेम सुरू होतात माझ्याकडे पेशंट जे ते थर्ड मध्ये फुफ्फुसच खराब झाला तर अशा सगळ्या गोष्टी होतात बरेचशे लोकांना डायलिसिस लागायला सुरुवात होते बरेचसे लोकांना ब्लड क्लॉट होतात तर सिकल एक एकंदरीत असा आजार आहे ज्याला आपण पहिले जर ओळखून घेतलं थोड छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाणी भरपूर प्यायला लावलं डॉक्टरांबरोबर फॉलोअप ठेवला हायड्रॉक्सिडिया नावाची साधी गोळी ती दिली हे सगळ्या गोष्टी केल्या सिकलचं जीवन चांगलं करता येईल आता एक रायव्हरना नावाचं इंजेक्शन इंडियामध्ये उपलब्ध झाले जे अठरा वर्षानंतर सोळा वर्षानंतर देता येतं त्यांनी क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह होते सिकलच नाही तर आमचे सगळे थॅलेसिमिया आणि सिकलचे मुलं आता डॉक्टर इंजिनियर लॉयर सगळे व्हायला लागलेत कारण क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झालेली त्यांची अगदी डॉक्टर तुम्ही मगाशी थॅलेसिमियाचा उल्लेख केलात तर थॅलेसिमिया आणि सिसमध्ये नॉवेल थेरपी कशा प्रकारे आपल्याला अप्लिकेबल आहे आणि ही थेरपी म्हणजे नेमकं काय आत्तापर्यंत का काय होतं की थॅलेसिमिया किंवा सिक्कलला दोनच उपचार होते एक तर ब्लड लावणे किंवा जीवाला धोका किंवा ट्रान्सप्लांट करून घेणे बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर केलं पूर्णपणे बरे व्हायचे आता बोनमॅरो ट्रान्सप्लांट सगळे मुलांचा करता येत नाही त्याला डोनर लागतो पैसे खर्च होतात त्याच्यात जीवाला धोका पण जास्त आहे म्हणजे दहा ते पंधरा टक्के चान्स आहे की जीवाला धोका असतो म्हणून मी एक प्र एक प्रकारे विचार करून बारा वर्षापूर्वी एक उपचार पद्धती सुरू केली ज्याच्यात मॉडिफाय करत गेलो ज्याला नॉवेल थेरपी नाव दिले ज्याच्यात बरेचसे औषध आहेत ज्याच्यामुळे जे पहिले सहा महिने मधला जो ब्लड असतो ज्याला फिटल हिमोग्लोबिन म्हणतात ते परत तयार होतो ह्याला फिटल हिमोग्लोबिन इंडक्शन म्हणतो आणि ते तयार करून त्यांचं हिमोग्लोबिन स्वतःचा हिमोग्लोबिन निर्माण करून घेतो तर त्याच्यामुळे ते नॉर्मल जीवन जगू जा आता अंदाजे दहा ते पंधरा हजार मुलं ज्यांचं ब्लड बंद झाले आणि नॉर्मल जीवन जगतात ते अगदी डॉक्टर आपण या विषयावर आणखी चर्चा करणार आहोत आणखी कोणते कोणते रक्तविकार आहेत आणि त्याच्यावर उपचार काय आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्याबरोबर आहे डॉक्टर विजय रामानंद डॉक्टर ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत डॉक्टर आपण या सगळ्याबद्दल रक्तविकारांबद्दल खरं तर चर्चा करतोय तर पॅलेसेमियामध्ये योग आणि होमिओपॅथीची सुद्धा उपचार पद्धती आपल्याला अवलंबता येते का किंवा त्याचा कितपत उपयोग होतो त्याची भूमिका काय असते आमच्या थॅलेसिमेच्या पेशंटमध्ये पांथरी स्प्लिहा स्प्लीन हे सगळे वाढलेली असते आणि असा अनुभव आला गेल्या एक दीड वर्षात की जर सूर्यनमस्कार केलं अशा सूर्यनमस्कारसारखे के साधी गोष्टी केली तर त्यांची पानथरी छोटी होऊ शकते तर ते, ते फायदा काय होतो की रक्त जे आहे त्यांचा हिमोग्लोबिन सात आठ राहत असेल तर पांथरी जर छोटी झाली त्याच्यात रक्त अडकत नाही आणि त्यांचं हिमोग्लोबिन नऊ दहा अकरा होऊ शकतं आमच्या एक पेशंटचा साडेसहावरून साडेबारा ग्रॅम हिमोग्लोबिन झाले केवळ योग योग केल्यामुळे त्याबरोबरच आमच्या क्लिनिकमध्ये होमिओपॅथीचं पण डॉक्टर आहेत जे उपचार देतात ते आम्ही एक एक ऑब्झर्व केले की बरेचशे मुलांना तीस चाळीस टक्के मुलांना ज्यांची पांथरी वाढलेली असते होमिओपॅथीने ती पांथरी छोटी पण होऊ शकते तर त्याच्यामुळे फायदा असा होतो की त्यांना रक्त जर लागत असेल तर कमी लागतं तर एकंदरीत प्रत्येक सगळ्या पॅथीचा वापर करून आम्ही उपचार करत आहोत अगदी डॉक्टर आणखी एक थॅलेसिमियाच्या पेशंट्समध्ये आपण म्हणता येईल की थॅलेसिमिया जर मेजर असेल तर साहजिकच आहे रुग्णाची प्रकृती धोक म्हणजे धोका त्याच्या प्रकृतीसाठी ते धोक्याचं असू शकतं तर या सगळ्यामध्ये आपण त्या थॅलेसिमिया मेजरला कशाप्रकारे रोखू शकतो थॅलेसिमिया मेजरला रोखण्याचा एकच मी तुम्हाला जसं म्हटलं पर्याय आहे जो आहे मार्ग आहे तो आपल्याला माहिती पाहिजे की आपण थॅलेसिमिया मायनर आहोत का नाही गेल्या दहा वर्षापासून मी डॉक्टरांचे कॉन्फरन्स करतो प्रत्येक डॉक्टर प्रत्येक कॉन्फरन्समध्ये हेच एकच प्रश्न विचारतो किती डॉक्टरांनी स्वतःची थॅलेसिमिया टेस्टिंग केली आणि माझा अनुभव आहे त्याच्यातले नव्याण्णव टक्के लोक करतच नाहीत तर माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीने आता जे प्रोग्राम बघत असतील विविध कारणांसाठी तर त्यांनी स्वतःची थॅलेसिमिया टेस्टिंग करावी एच बी इलेक्ट्रोफोरिसिस म्हणून टेस्ट असते सीबीसी हिमोग्राम म्हणून टेस्ट असते ती करावी त्याच्यात जर आढळलं की बाबा थॅलेसिमिया मायनर आहेत घाबरू नका कारण आम्ही दरवर्षी आमचे पॅ एन जी ओतर्फे थॅलेसिमिया सोसायटी महाराष्ट्रातर्फे आम्ही वारकरी स जेव्हा संप्रदायामध्ये पण आम्ही ब बरेचसे लिफलेट्स पसरवत आलो आहेत ज्याच्यात माहिती असतं माहिती पत्रक येतो तर तसे पत्रक आमच्याकडे पण आहे तुम्ही आम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला पाठवू अभ्यास करा सर्व असं माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी जर टेस्ट केले तर आपल्याला त्रास कमीत कमी होईल लग्नाच्या अगोदर करावं एकदम डेलिव्हरीला आलो आहे आणि आपण आत्ता करतोय टेन्शन घेतोय तसं करण्यात काही अर्थ नाही आहे तर लग्नाच्या वेळेस केलं तर उत्तम राहील थॅलेसिम्या महिन्यानी थॅलेसिम्या महिन्याशी लग्न करू नये पण जर होतच असेल प्रेमच असेल तर करावं आणि आठव्या आठवड्यात एथ वीक सेकंड मंथमध्ये टेस्ट करून घ्यावी सी एस म्हणून टेस्ट आहे कोरिओनिक विलस सॅम्पलिंग ते आता कुठेही कुठल्याही जिल्ह्यात होते टेस्टिंग कुठेही करता येते सॅम्पल ते मुंबईला किंवा कुठे विविध ठिकाणी पाठवतात डॉक्टर आणखी एक रक्तविकारांविषयी बोलायचं झालं तर हल्ली रक्ताच्या कर्करोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जी अतिशय गंभीर बाब आहे तर हा रक्ताचा कर्करोग म्हणजे नेमकं काय का आहे आणि या कर्करोगाचे रक्ताच्या कर्करोगाचे प्रकार आहेत का काही याला लुकीमे म्हणतात ग्रीक शब्द ल्युकोस म्हणजे पांढरा म्हणजे पांढरे पेशीचा आजार आहे इमिया म्हणजे गाठ आता ह्याच्यात मध्ये मायलॉर्ड आणि लिम्फड ह्या नावाचे दोन प्रकारचे मुख्यतः आजार आहेत मध्ये अक्युट म्हणजे एकदम तीव्रतेने येणार आणि क्रॉनिक हळूहळू येणारा आजार आहे तर दोन्ही सेम नाही आहेत दोघांचे वेगळेवेगळे उपचार आहेत सी एम एल आज तर बरा पण होऊ शकतो गोळ्यांनी आणि तसंच लिम्फॉर्डमध्ये एल एल म्हणजे जो एकदम त्वरित फास्ट येतो तो एमर्जन्सी प्रेझेंटेशन असतं त्याचं आणि क्रॉनिक म्हणजे हळूहळू वाढणार तर ए ए एल एलमध्ये लहान मुलांमध्ये होतो ए एम एल नॉर्मली वयस्कर लोकांमध्ये होतो सी एम एल अराउंड तीस चाळीस वर्षाच्या मुल लोकांमध्ये होतो आता आता एक परवा चालवता मुलगा हो तो सहा सात वर्षाचा त्याचा सी एम एल आलेला आहे जो आढळत नाही पण तुम्ही जसं म्हणले वाढत चालले कदाचित हे कीटकनाशक आपण जे वापरतो आहे आपल्या जेवणामध्ये जे बदल झाले तेलमध्ये बदल झालेत आपण प्रोसेस्ड फूड खूप खातो आहे वडापावापासून बेकरी आयटम पासून सगळ्या गोष्टी आणि आपण विसरलोय मी आताच कोणातरी विचारतो शिवाजी महाराज काय खायचे ते पहिले आपण शोधायला पाहिजे आणि तसं खायला लागलो तर कदाचित हे सगळे आजार कमी होतील अगदी डॉक्टर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे आहाराचा मुद्दा तुम्ही खरं तर अगदी ठळक केलेला आहे आणि यालाच लागून मी एक प्रश्न विचारते तो म्हणजे रक्ताचा जो कर्करोग आहे तो रोखण्यासाठी आपण आहारात काही बदल करू शकतो का पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना चिप्स आणून देऊ नका hmm. कोक आणून देऊ नका बाटलीत येणारे आणि पाकिटात येणारी सगळी गोष्ट कुठलेही स्वीट मार्ट गेले नाव नाही घेत कोणाचं स्वीट मार्टमध्ये जे जे दिसते आपल्याला बर्फी आणि हे सगळ्या हे सगळे प्रोसेस्ड फूड आहेत ह्याच्यात किती स्टेप्स आहेत आपल्या देशात वापरलं जात नाही ब्राझीलमध्ये क्लासि नोवा म्हणून क्लासिफिकेशन आहे इंडियन गव्हर्नमेंटनी पण आणावं व लिहावं की किती स्टेप्समध्ये हे प्रोडक्ट तयार झाला आणि तेलमध्ये तर असं आहे की आमचे बरेचसे जवळचे मित्र आता फूड इंडस्ट्रीमध्ये आलेत सूर्यफूल लिहिलेलं असतं मागे त्याचा चाळीस पन्नास टक्के पाम ऑइल असतं तर पाम ऑइलनी रिहिटिंग खूप होतं रिहिटिंग केल्यावर काय काय होतं कोणालाच माहिती नाही कारण इतके केमिकल तयार होत असतील आपण ते केमिकल सगळे ओतून घेतोय तर एकंदरीत कडधान्य खाणे एकंदरीत अनप्रोसेस्ड सॅलड खाणे हिरवे पालेभाजी खाणे भाकरी जास्त खाणे हे सगळं जर करत राहिलो आणि आपले लोणी वगैरे खात राहिलो तर आपल्या मुलांमध्ये आजार कमी कमी होत जातील अगदी आणखी एक गोष्ट म्हणजे बोन मारो खिया स्टेमसेल प्रत्यारोपण म्हणजे काय आणि ते उपयुक्त आहे का आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते बोनमॅरो म्हणजे शेवटचा पर्याय म्हणता येईल थोडेसे आजार आहेत प्लास्टिक अन्मिय म्हणून एक आजार आहे जो कीटकनाशकामुळे पण होतोय असं वाटते तर त्याच्यात बिलकुल रक्त निर्माण होत नाही तर त्यांच्यात काही ऑप्शन नसतो क्युरेटिव्ह ऑप्शन केवळ बोनमॅरो ट्रान्सप्लांट किंवा सेल ट्रान्सप्लांट असतो मूळ पेशी प्रत्यारोपण आता मूळ पेशी जर आपण हाडामधले मूस बोनमॅरोमधनं काढलं त्याला बोनमॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो रक्तामधन काढलं त्याला पेरिफुल ब्लड सेल ट्रान्सप्लांट म्हणतो जर नाळ कॉर्डमधनं काढलं तर कॉर्ड ब्लड सेल ट्रान्सप्लांट म्हणतो आणि त्याच्यात किती मॅचिंग आहे त्याप्रमाणे बोललं जातं म्हणजे फुल मॅच हॅप्लो मॅच असं म्हणलं जातं थोड्या आजारामध्ये स्वतःच्या पेशीने पण चालतं मायलोमा नावाचा आजार आहे ज्याच्यात रिस्क आमच्या सेंटरमध्ये लेस दॅन पॉईंट वन पर्सेंट आहे तर मायलोमामध्ये ट्रान्सप्लांट करता येतो आणि ट्रान्सप्लांटनी लाईफ एक्सपेक्टेन्सी वाढते म्हणजे जीवन जे आहे क्वालिटी ऑफ लाईफ ते लाँग टाईमला मिळू शकते जर कॉम्प्लिकेशन नाही झाले तर <laughs> तर थॅलेसिमियामध्ये पण क्युरेटिव्ह ऑप्शन तेच आहे जर भाऊबणी मॅच झाली तर आपण त्यांच्या स्पेशी बसवू शकतो त्याला आणि लकली असं आहे की थॅलेसिमियासाठी खूप श गव्हर्मेंटची मदत मिळते त्याच्यामुळे आपल्याला हे सहसा करता येईल जर फॅमिलीमध्ये डोनर असेल त्याला एच एल ए नावाची टेस्ट करणं आवश्यक आहे ह्युमन ल्युकोसाईट अँटीजन तर ते ते, ते पिशीचा गट असतो जसं आपल्याला ए बी ओ ग्रुप माहिती आहे गटांचं लाल पिशीचं गटाचं तसंच पिशीचं गट पण माहिती पाहिजे त्या ट्रान्सप्लांट करण्यासाठी पण ट्रान्सप्लांट करत असताना महत्वाची गोष्ट डोनर फुल मॅच पाहिजे आर्थिक तर लागतंच पण रिस्क जो आहे म्हणजे एक तर किमोथेरपी दिली जाते पेशंटला त्या किमोथेरपीमुळे जीवाला धोका होऊ शकतो ज्याची शक्यता पाच ते दहा टक्के तर जी, जी नहीं, नहीं, जर, जर दुसऱ्यांचे पे, डोनरचे पेशी बसवलेत तर ते पेशी अटॅक करू शकतात ज्याला जी जीबीएसडी म्हणतो ग्राफ होस डिसीज ज्याच्याने जीवाला धोका होऊ शकतो तर तसंच पूर्ण प्रक्रियेमध्ये किमोथेरपीचे साईड इफेक्ट किमोथरपीमुळे झालेले पेशी कमी झाले इन्फेक्शन जास्त झालं तर त्याचे साईड इफेक्ट ब्लिडिंगचे साईड इफेक्ट हे सगळे पकडले तर पंधरा ते वीस टक्के चान्सेस आहेत की म्हणजे शंभरपैकी वीस पेशंटचा जीव दगवू शकतो आणि जर तुम्ही ऐंशीमध्ये आले वाचले त्याच्यात पण एक वीस तीस टक्के आहे तुम्हाला ते जी जास्त होऊ शकतं डोनरच्या सेलनी जास्त अटॅक केला फुफसावर केलं कातडीवर केलं लिव्हरवर केलं तेव्हा ते औषधांनी कमी करता येतो पण तो एक एक प्रकारे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह म्हणजे खाली आणतं तर एकंदरीत ट्रान्सप्लांट क्युरेटिव्ह ऑप्शन आहे उपलब्ध आहे आपल्या आपल्या देशात भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे सार्कमध्ये सर्वात जास्त आपल्या देशातच होत असेल पण हे करत असताना हे सगळ्या कॉम्प्लिकेशनबद्दल जाणून घ्यायला पाहिजे आणि hmm. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सप्लांट केल्यानंतर किमोथेरपीमुळे दुसरा कॅन्सर पण होऊ शकतो हे लक्षात ठेवायला पाहिजे हार्डली एक ते दोन टक्के लोकांना होतो पण लक्षात ठेवायला पाहिजे की कि ते किमोथेरपीमुळे कधीकधी थॅलेसिमेच्या पेशंटला कॅन्सर होतो तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण मार्ग म्हणजे डॉक्टर प्रत्येक वेळा श्रीकृष्णासारखा असतो आणि अर्जुन श्रीकृष्णासारखे आम्ही पण सगळे गोष्टी सांगतो आणि जसं युद्ध लढायचं तसं आम्ही त्याच्यात मार्गदर्शन करतो नक्कीच डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि याविषयी मार्गदर्शन केलं तर रक्ताचे विकार काय आहेत हेमॅटॉलॉजी म्हणजे काय आणि त्या अंतर्गत कोणत्या कोणत्या उपचार पद्धती केल्या जातात तुमच्या केंद्रामार्फत ते सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार